नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण वर्ल्ड हेरिटेज साईट जी आहे धोलाविरा भारतातली चाळीसावी साईट त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि या संबंधीचा जो काही महत्वाचा फॅक्टर आहे बघा तो म्हणजे काय एक तर मधलं जे काही आहे पहिलं हे असं स्थळ आहे बघा की जे जागतिक वारसा स्थळांमध्ये गेलेलं आहे हडप्पन साईट जी आहे ती म्हणजे भारतातलं चाळीसावं वारसा स्थळ आहे आणि त्यातल्या त्यात जे आहे की हडप्पा मधलं हे पहिलं वारसा स्थळ आहे बघा सो याच्याबद्दल जाणून घेऊयात आता एकतर सगळ्यात बेसिक गोष्ट तुम्हाला करायची आहे बघा ती म्हणजे काय की तुम्हाला हडप्पा याच्यामध्ये जर आहे की एक तर बेसिक येतं की बाबा धोलावीरा जे काय आहे किंवा धोलवीरा जे काय आहे हा ना तो दो धोलावीरा जे आहे तर ती वर्ल्ड हेरिटेज साईट झाली मग आता मुद्दा असा येतो की हडप्पा मधल्या ज्या काही साईट्स आहेत त्या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात तर इथं जे आहे बघा हे इकडं हडप्पा आहे म्हणजे तुम्ही मॅपमध्ये जर गोष्टी बघितल्या एक तर धोलावीरा इथं बघा गुजरातमध्ये जे आहे कच्छचं जे रण आहे बघा तिथं आहे आता ह्या काही हडप्पन साईट्स आहेत बघा इथं हडप्पा आहे इकडं जे आहे ते राखी गडी आहे बनिवाल आहे बघा कालीबंगन आहे मोहंजो दारो आहे कोटदी जी आहे बघा चान्हू दारो जे काय आहे हा ना हे नागेश्वर जे आहे हे लोथल आहे सो धोलावीरा जे आहे तर ते मध्ये आहे बघा हा ना कच्छ जे आहे हा ना कच्छचं जे रण आहे बघा तर तिथं जे आहे धोलावीरा आपल्याला गुजरातमध्ये ही साईट आहे बघा आता मुद्दा असा येतो की तुम्हाला उद्या परीक्षेमध्ये करंट वेस बेसिक म्हणून धोलावीराचा प्रश्न न विचारतात ते तुम्हाला बाकीच्या हडप्पन साईट्सबद्दल पण विचारू शकतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यामुळे हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा ना चाळीसावी वर्ल्ड हेरिटेज साईट आहे बघा किंवा जागतिक वारसा स्थळ भारतातलं आणि हडप्पाच्या बाबतीत बघितलं तर हडप्पांमध्ये जेवढे काही ही स्थळं आहेत वेगवेगळे ते तिच्यामध्ये पहिलं हडप्पा स्थळ आहे बघा किंवा हडप्पा संस्कृतीमधलं पहिलं शहर जे आहे हा ना पहिलं हडप्पा शहर जे हा ना वर्ल्ड हेरिटेज साईड बनलेला आहे बघा सो आता असे तुम्हाला जे आहे फॅक्टचे ते थोडे लक्षात ठेवावे लागतील आता पुढचा मुद्दा जो आहे आता हे त्याचे तुम्ही फोटो बघू शकता बघा की हडप्पन जी साईड आहे बघा धोलावीरा तर धोलावीरा कसा आहे आता सगळ्यात बेसिक गोष्ट जी आहे धोलावीराच्या बाबतीमध्ये धोलावीराची जे काही संशोधन झालं होतं बघा शोध त्याचा लागला होता एकोणासशे अडुसष्ट मध्ये याचा शोध भारतीय पुरातत्व विभागाचे संचालक त्यावेळेस जे काही आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे डिरेक्टर होते बघा त्यांचं नाव आहे जगतपती जोशी ओके okay, जगतपती जोशी जे आहे तर त्यांनी हे शोधलं होतं बघा एकोणावीसशे अडुसष्ट मध्ये अँड ही वॉज डिरेक्टर है ना आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे ते डिरेक्टर होते बघा आता याच्यात दुसरा जो आस्पेक्ट आहे बघा तो म्हणजे काय की हा जो काळ आहे एकंदरीतच धोलावीरा हे शहर किंवा तिथं जी काही संस्कृती आहे सगळी तर ती किती वर्षासाठी होती किंवा त्याचा काळ कुठला आहे तर त्याचा काळ जो आहे बघा तो काळ आहे तीन हजार बीसी ते पंधराशे बी सी आता तुम्हाला साधं गणित आहे बघा तीन हजार ते पंधराशे म्हटल्यानंतर सलग पंधराशे वर्ष इथं जे आहे तर मानवी संस्कृती नांदत होती बघा सो सलग पंधराशे वर्ष त्याच्यामुळे तुम्हाला याचं महत्व लक्षात येईल की धोलावीरा जे आहे सलग पंधराशे वर्ष तिथं ना ती संस्कृती आहे आणि त्याच्यामुळे मग ते वैशिष्ट्य जे आहे की तिथं मानवी ज्या काही खुनाखाणं आहेत बघा त्या किती सापडू शकतात तर असंख्य आहेत आणि त्याच्याबद्दलही जाणून घेऊयात सो हा एक मुद्दा आहे त्याच्यातला त्याचा जो काळ आहे बघा दुसरी जी महत्वाची बाब आहे याच्यामध्ये ती म्हणजे काय की एकंदरीतच याचा जो विस्तार आहे बघा आता या शहरातले तुम्हाला वेगवेगळ्या स्लाइड वर दिसतील याचा जो विस्तार आहे या शहराचा तो विस्तार आहे बघा सत्तर हेक्टर सत्तर हेक्टर मध्ये हे विस्तारलेलं आहे आणि एकंदरीतच सगळ्या शहराला बघा ना वॉल हा ना ज्या काय आहे की म्हणजे ज्याचं कंपाऊंड जे आहे वॉल कंपाऊंड कुंपण जे आहे तर त्या पद्धतीने संरक्षणाचा सुद्धा मुद्दा होता बघा आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की म्हणजे असंही म्हटलं जातं की सुनामी वगैरे त्यावेळेस येत होत्या जसं आपण हडप्पन संस्कृती हिच्यामध्ये बघतो की हडप्पाचा नाश कसा आला तर मग पूर हे कारण असेल का मग त्या हिच्यातून वाचण्यासाठी पण तिथं ज्या त्या वॉल आपल्याला दिसतात बघा सो सत्तर हेक्टरचं हे आहे आणि हडप्पा संस्कृतीतलं पाचवं मोठं शहर आहे बघा हे ओके हडप्पा संस्कृती जी आहे तर त्या हडप्पा संस्कृतीतील हा ना पाचवे मोठे शहर आहे बघा आता पाचवे मोठे शहर म्हटल्यानंतर हा ना तुम्हाला मग पहिलं मोठं शहर कुठलं आहे तर सगळ्यात पहिलं एक मोहिंज आहे बघा हा ना मोहिंज दारोवर चित्रपट पण येऊन गेलेला आहे मोहेंजोदारो दारो एक नंबरला आहे बघा दोन नंबरचं शहर मोठं जे आहे ते हडप्पा आहे तीन नंबरचं जे शहर आहे बघा तर ते आहे राखीगडी त्याच्यानंतर चार नंबरचं जे शहर आहे बघा ते आहे गनेरीवाला हा ना गनवेरीवाला आणि पाचवं जे आहे बघा तर ते धोलावीरा आहे पण इथं एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आता पी आय ने एक रेफरन्स दिलेला आहे की हे सहावं मोठं आहे आता याच्यामध्ये एक मुद्दा येतो जर तुम्ही है ना एक शहर आहे बघा ते शहर जर कन्सिडर केलं तर ही सहावी मोठी होते बघा साइड जी आहे म्हणजे इथं ही है ना सहावे मोठे शहर होईल बघा कधी होणार हा ना सहावे मोठे शहर जर तुम्ही पाच नंबरला एक दुसरं शहर आहे ते जर कन्सिडर केलं तर, तर ते जे आहे बघा लखंजो दारो ओके लखंजो दारो नावाची साईट आहे बघा तुम्ही जर इला कन्सिडर केलं तर धोलावीराचा क्रमांक जो आहे तर तो सहावा जातो आणि हे पाच नंबरला येतो बघा सो हा एक रेफरन्स इथं महत्वाचा ठेवा हा ना तर तो एक आपल्यासाठीचा महत्वाचा फॅक्टर आहे आणि तो आपण एक लक्षात घेणं गरजेचं आहे बघा त्याच्यानंतर याचं जे उत्खनन झालेलं आहे तर उत्खननाचा जो काळ आहे बघा तो, तो एकोणावीसशे एकोणनव्वद ते दोन हजार पाच असा आहे प्रामुख्याने जे काय सगळं उत्खनन इथं आपल्याला बघायला मिळतं नाईनटीन एटी नाईन ते दोन हजार पाच हा काळ आहे बघा ज्या काळामध्ये प्रामुख्याने उत्खनन इथं झालेलं आहे आणि तिच्यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्या समोर येतात मग काय काय समोर येतं वैशिष्ट्य काय या शहराचं या शहराचं वैशिष्ट्य म्हणजे काय मॅथमॅटिकल जर तुम्ही बघितलं बघा मॅथमॅटिकली आणि याची जॉमेंट्री जी आहे तर ती खूपच चांगली आहे बघा ओके okay? जॉमेंट्री जी आहे भूमिती आणि गणित याचा खूप चांगला वापर जो आहे अचूक वापर जो आहे तो नियोजनामध्ये आहे सो नियोजन जे आहे ते या पद्धतीने झालेलं आहे बघा याचं दुसरा ह्याच्यातला महत्वाचा आस्पेक्ट आहे की ह्याच्यामध्ये साईन बोर्ड आढळतो आता बघा हे जे शहर आहे या शहराला बरेचसे गेट आहे बघा एंट्री करण्यासाठी पण याचं जे नॉर्थ गेट आहे म्हणजे पूर्वेकडचं जे गेट आहे बघा त्या पूर्वेकडच्या गेटला साईन बोर्ड सापडलेला आहे बघा साईन बोर्ड सापडणारं हे एकमेव शहर आहे बघा हडप्पा संस्कृतीतलं आपल्याला दुसरीकडं कुठेही साईन बोर्ड चे रेफरन्स मिळत नाही तो साईन बोर्ड इथं सापडलेला आहे आता हा साईन बोर्ड जे आहे ते लाकडाच्या पाठीवर आहे बघा लाकूडच असणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे कारण ते कुजलेल्या अवस्थेत आहे आणि तिच्यावर जिप्सम जे असतं बघा हा ना तर जिप्समच्या हिच्यातून अक्षरं बनवून ती तिच्यामध्ये इनग्रेव्ह केलेली आहे बघा जिप्स जिप्समची अक्षरं त्या लाकडावर इनग्रेव्ह केलेली तो साईन बोर्ड आहे आणि हे असं फक्त आणि फक्त तुम्हाला इथं सापडतं बघा बाकी असे रेफरन्सेस साईन बोर्डचे तुम्हाला दुसऱ्या हडप्पा संस्कृतीतल्या याच्यात सापडत नाहीत आता जे शहर आहे बघा त्या शहराला दोन मैदान आहेत बघा या शहराला जे आहेत तर याला दोन मैदाने आहेत दोन ग्राउंड आहेत बघा इथं हा ना दोन मैदाना जे आहेत आता दोन मैदाना कशासाठी आणि त्याची मांडणी कशी आहे ना त्या मैदानांची मांडणी अशी आहे बघा की असं सर्क्युलर की लोक आजूबाजूला बघून बसू शकते बघू शकतात बघा आणि दुसरी महत्वाची गोष्ट की अशा अशा तऱ्हेने एक पण त्याचं अरेंजमेंट आहे की याच्यामध्ये शर्यत घेतली जाऊ शकते मग ती शर्यत गाड्यांची असू शकते बघा हा ना गाड्यांची शर्यत असू शकते वा माणसाची शर्यत असू शकते बघा गाड्यांची किंवा माणसांची आणि ती शर्यत होत असेल आणि लोक बघत असतील हे सगळे कयास आहेत संदर्भ जे काय लागतात बघा तिच्यामधून दोन मैदान तिथे सापडतात दुसरा महत्वाचा मुद्दा आहे जे शहर आहे बघा हे तीन इच्यात डिव्हाइड आहे म्हणजे याच्यामध्ये काय आहे ना की सिटाडेल आहे बघा हा ना शहराची जी विभागणी आहे बघा सिटाडेल अशी आहे सिटाडेल कुणासाठी असतं बघा सिटाडेल जे आहे ते खूप महत्वाच्या व्यक्ती इम्पॉर्टंट पर्सन जे काय असतात बघा महत्वाच्या व्यक्तींसाठी आहे हा ना महत्वाचे व्यक्ती सिटाडेल त्याच्यानंतर मिडल टाउन आहे बघा इथं हा ना मिडल टाऊन जे आहे तर मिडल टाउन मध्ये कोण राहायचं तर श्रीमंत व्यापारी राहायचे बघा हा ना श्रीमंत व्यापारी आणि जनरल्स जे काही आहेत तिथले हा ना तर, तर ते इथं राहायचे आणि लोअर टाउन आहे बघा आता लोअर टाउन मध्ये कोण राहणार तर लोअर मध्ये आम आदमी जो आहे त्यावेळेचा सामान्य माणूस जो आहे हा ना तर तो तिथं राहणार बघा सो अशी जी आहे तर ही रचना आहे मिडल टाउन आणि लोअर टाउन मध्ये सेप्टिक टँक इथं सापडलेले आहेत बघा तर तोही एक रेफरन्स आपल्याला लक्षात ठेवायचा आहे मिडल टाउन आणि लोअर टाउन याच्यामध्ये काय सापडलेला आहे सेप्टिक टँक सापडलेले आहेत बघा ओके सेप्टिक टँक जे आहेत तर तो एक महत्वाचा रेफरन्स इथं तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आता एकंदरीतच वॉटर मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये हे शहर जे आहे ते टॉपला होतं बघा वॉटर मॅनेजमेंट जे आहे ना म्हणजे जल व्यवस्थापन जे आहे तर खूप चांगल्या पद्धतीने इथं केलेलं आहे हा ना जल व्यवस्थापन मग याच्यामध्ये मान्सूनचा विचार आहे बघा आणि रेग्युलर पण म्हणजे दोन पद्धतीने जल व्यवस्थापन इथं केलेला आहे दोन पद्धतीने जल निष्कासन जे काय आहे आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर इथं तुम्हाला सापडतात म्हणजे मान्सून ॲज वेल ॲज रेग्युलर तुमचा पाण्याचा वापर जो आहे तो इथं विचाराधीन घेतलेला आहे जल व्यवस्थापन हा एक इच्यातला महत्वाचा आस्पेक्ट आहे बघा तर तो एक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर जलाचा साठा जो आहे म्हणजे रिझर्व आयर जे काय आहे तर त्याच्या संबंधी पण यांचं नियोजन उत्तम पद्धतीचं होतं बघा हा ना जलाचे साठे जे आहेत आणि त्याच्यामुळे जे आहे की पाण्याचं महत्व जे आहे ते आपल्याला इथे लक्षात येतं म्हणजे आता एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याकडे आता पूरजन्य परिस्थिती तुमच्यापैकी जी लोक युपीएससी देतील त्यांना लक्षात ठेवायचं की हडप्पा संस्कृतीतल्या कुठल्या गोष्टी तुम्ही टाउन साठी आज वापरू शकता मग तिच्या मग तुम्ही या गोष्टी सांगू शकता की कसं यांनी आणि बाकीच्या याचं जल वॉटर मॅनेजमेंट केलेली होती हा ना सुनामी वगैरे येईल कि बाबा किनाऱ्याकाठी जे काही शहर आहे हा ना पाण्यामुळे त्रास होईल मग करता जे काय आहे की आज आपण जो विचार करतो तो यांनी त्या काळी केलेला होता सो so, तोही एक महत्वाचा मुद्दा आहे बघा त्याच्यानंतर हे जे शहर आहे बघा त्याला तटबंदी होती बघा संपूर्ण शहर जे आहे त्याला वॉल हा ना भिंत होती तटबंदी होती <coughs> त्याच्यानंतर याचं वैशिष्ट्य एक दुसरं आहे बघा या शहराचं ते म्हणजे काय इथं मौल्यवान खडे बनवण्याचा कारखाना होता का मौल्यवान खडे ओके मौल्यवान खडे आणि मणी जे आहेत बघा हा ना तर त्याचा बनवण्याचा कारखाना पण इथं होता असं म्हटलं जात की हडप्पा आणि मोहन्जो जे आहे इथं आपल्याला हा ना जे काही मौल्यवान खड वगैरे सापडतात बघा तर ते हे मधूनच आलेले होते असं इथं म्हटलं जातं बघा धोलावीराच्या बाबतीमध्ये जमिनीवर तुम्हाला आहे ना असे मूल्यवान खडे पडलेले तिथे विखुरलेले उत्खननात दिसून येतात याचा अर्थ असा होतो की कदाचित नर्तकी किंवा नर्तन करत असताना त्या व्यक्तीच्या गळ्यातली माळ तुटून ते खाली पडले असतील बघा हा आणि त्या पद्धतीने मग तिथे उत्सव वगैरे होत होते तर असाही एक मुद्दा इथं आहे तर तोही एक फॅक्टर आपण जरा लक्षात घेतला पाहिजे बघा दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की व्यापारासाठीच्या पण खानाखुना इथं सापडतात व्यापार जो आहे आणि व्यापाराकरता बाजारपेठ जी आहे तर बाजारपेठेचे रेफरन्स आपल्याला मिळतात बघा बाजारपेठ ओके सो so, तो एक महत्वाचा मुद्दा आहे उत्खननामधून इथं काय काय सापडलेलं आहे बघा तर उत्खननामधून मौल्यवान खडे सापडलेले आहेत हा ना टेराकोटा सापडला आहे बघा मौल्यवान खडे मणी टेराकोटा हा ना त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे काय की सोने सापडलेलं आहे बघा तांबे इथं सापडलेलं आहे हा ना त्याच्यानंतर शेल सापडलेले आहेत बघा सो एवढ्या सगळ्या वस्तू इथं सापडलेल्या आहेत आणि तिच्यामधून मग त्याचं संपन्नता आपल्याला लक्षात येते पुढचा मुद्दा जो आहे हिच्यातला तो म्हणजे काय व्यापार बरोबर हे व्यापार करत होते बघा हा ना असे रेफरन्सेस सापडतात मेसोपोटोमिया जे आहे ना आणि दुसरं जे आहे बघा ओमान पेनन्सुला जो आहे ओमान आणि मेसोपोटोमिया या दोघांबरोबर यांचा व्यापार सुरू होता बघा तर हाही एक फार महत्वाचा आस्पेक्ट हिच्यामध्ये आहे त्याच्यानंतर याचं लोकेशन जे काय आहे ना की खदीर बेटावर आहे बघा खदीर बेट रन ऑफ कच्छ तुम्ही जर बघितलं तर खदीर बेटावर लोकेशन आहे बघा धोलावीराचं हा ना गुजरातमध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं की ह्या खदीर बेटाशी त्याचं रिलेशन असल्यामुळे तिथं मिनरल्स जे काय आहे साधन संसाधनं जी काही आहेत बघा संसाधने किंवा खनिज आहे त्याची कमतरता यांना नव्हती बघा ओके आणि त्याच्यामुळे जे आहे की तिथं एवढा व्यापार जो आहे तो पर्यंत गेलेला आहे सो धोलावीराबद्दलचे हे काही महत्वाचे आस्पेक्ट्स होते करंट बेसिक बेसिकमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला संपूर्ण हडप्पा नीट वाचायचा आहे हडप्पाच्या साईटचे मॅप तुम्हाला नीट करायचे आहेत एन सी दिलेले आहेत बघा सो so, ह ना अशाच पद्धतीने महत्त्वाचे जे विषय आहेत ते घेऊन आपण भेटत राहूयात है ना तोपर्यंत जे आहे की आपलं जे काही चॅनल आहे त्याला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला जर कुठल्या नवीन इच्छावर जर काही है ना व्हिडिओज हवे असतील तर ते सब्जेक्ट जे आहेत ते तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता यू ऑल ऑफ यू भेटत राहूयात आपल्या डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब वर धन्यवाद